आज बघा केंद्र सरकारचं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं अर्थमंत्री माननीय मॅडम सीतारामन यांनी जे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला तो देशातल्या सगळ्याच घटकांना सामावून घेणारा आणि सगळ्याच घटकांसाठी चांगली तरतूद अर्थसंकल्पामध्ये असणारा आणि ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांचा विकासाच्या बाबतीतला समतोल राखणाऱ्या तरतुदी करणारा सर्वसमावेशक अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे। विशेषतः यामध्ये ग्रामीण भागातल्या प्राथमिक कृषी पत पुरवठा संस्था ज्या आहेत की ज्याच्याशी थेट शेतकऱ्यांचा संबंध आहे त्यांना अधिक बळकट करणं याच्यावरती या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे। त्याचबरोबर ज्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करायची आहे अशा पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीसाठी जवळपास 10 लाख कोटी रुपयांची तरतूद या पायाभूत सुविधांच्या तरतूद गुंतवणुकीसाठी या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर राज्यांना 50 वर्षापर्यंतच्या मुदतीचं कर्ज हे व्याजरहित उपलब्ध करून देण्यासाठी म्हणजे ज्याच्यामार्फत राज्यांना सुद्धा थेट निधी उपलब्ध होऊन पैसा उपलब्ध होऊन राज्यांच्या ज्या गरजा आहेत त्या या उपलब्ध निधीमधनं निश्चितपणानं आपल्याला पूर्ण करता येणार आहेत। आपण सगळ्यांनी पाहिलं आयकरामधली सवलत 7 लाखापर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळं मध्यमवर्गीयांना या आयकर सवलतीमुळं खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर देशाच्या साखर उत्पादनामध्ये जवळपास 40% उत्पन्न उत्पादन ही एकट्या महाराष्ट्रामध्ये साखरेचं केलं जातं। साखर उद्योगाच्या अनुषंगानं मागच्या 2-3 वेळा माननीय पंतप्रधानांकडं माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्याकडं ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये राज्याच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही राज्यातल्या साखर उद्योगाच्या संदर्भात केंद्रानं सवलती देणं केंद्रानं विशेष धोरण आखणं अशा पद्धतीचा आग्रह आणि विनंती केलेली होती। त्याच्यासाठी सुद्धा राज्यातल्या साखर उद्योगाला आर्थिक मदत देण्याची घोषणा याच्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे। विशेषतः कोविडमुळं ज्या उद्योगांचं नुकसान झालेलं आहे त्या उद्योगांनासुद्धा कोविडमधलं नुकसान त्यातनं त्यांना बाहेर आणण्यासाठी त्यांनासुद्धा विशेष सवलती देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आदिवासी विभाग यांच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वित्तीय तरतूद केंद्राच्या बजेटमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसं शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल आदिवासी भाग असेल किंवा इतर सर्व अनुसूचित जाती जमातींच्या योजना असतील या सगळ्यांच्याचसाठी मोठ्या प्रमाणामध्ये तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत। रेल्वेसाठी माझ्या माहितीनुसार 2 लक्ष कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त तरतुदी रेल्वेतल्या योजनांच्या करता या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केलेली आहे। आपण आता बघतोय महाराष्ट्रामध्ये विशेषतः किंवा देशामध्ये सुद्धा सेंद्रिय शेतीला या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देत आहेत। सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी किमान 1 लाख कोटी शेतकऱ्यांपर्यंत या सेंद्रिय शेतीच्या योजनांच्यासाठी म्हणून त्याचीसुद्धा घोषणा या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळं तसा विचार केला तर अत्यंत समाधानकारक सर्व घटकांना सामावून घेणारं आणि निश्चितपणानं देशाला येणाऱ्या काळामध्ये जागतिक स्तरावरती एक प्रगतिशील देश आणि सर्व घटकांची औद्योगिक क्षेत्राची शेती क्षेत्राची या सगळ्याचीच प्रगती ही मागच्यापेक्षा कितीतरी पट अधिक वेगानं करण्यासाठी चालना देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं राज्याचा मंत्री म्हणून या अर्थसंकल्पाचं मी मनापासून स्वागत करतो आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना माननीय अर्थमंत्री सीतारामन मॅडमना या दोघांनाही एवढा चांगला अर्थसंकल्प राज्याच्या देशाच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। या सर्व बजेटमध्ये महिला सुरक्षेच्या संदर्भात काही धोरण किंवा बजेट आखलेलं नाही असं विरोध जे आहे ते लोकांनी सादर करण्यात आले।
हे बघा, विरोधी पक्षाच्या नेत्यांचं अर्थसंकल्पावरती टीकाच करणं ही त्यांचं कामच असतं, परंतु गृहमंत्रालयाच्या माध्यमातून, राज्यातल्या वेगवेगळ्या केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निश्चितपणानं महिला सुरक्षिततेला राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं प्राधान्यच दिलेलं आहे. खूप चांगले कायदे केंद्रानं महिला सुरक्षेसाठी केलेले आहेत आणि विशेषतः राज्यांनासुद्धा महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या अनुषंगानं ज्या काही जे काही प्रस्ताव केंद्राकडे राज्य सरकार या अनुषंगानं पाठवतं त्याला आत्तापर्यंत केंद्रानं भरभरून मदत केलेली आहे. त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय, त्याच्यासाठी जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते त्याच्या बाबतीतसुद्धा केंद्राने वेळोवेळी सगळ्याच राज्यांना या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळे यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा निश्चितपणानं विचार केलेला आहे. महाराष्ट्र आणि मुंबई ही देशामध्येच आहे. मी रेल्वेचा आता उल्लेख केला, त्याच्यामध्ये जी 2.5 लाख कोटी रुपयांची तरतूद इन्फ्रास्ट्रक्चरसाठी रेल्वेच्या सुधारणांसाठी आहे, त्याचा वाटा हा मुंबईला आणि महाराष्ट्राला सुद्धा मिळणार आहे. ज्या या ठिकाणी आपण 10 लक्ष कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्यासाठी जी तरतूद केंद्राने केलेली आहे त्यातलासुद्धा हिस्सा वाटा हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळं आदित्यजी ठाकरेंनी हा सगळा बारकाईनं विचार करावा. याच्यामध्ये एखाद्या हेडवरती तरतूद केली जाते, त्यामधनं सगळ्या राज्यांना त्याची तरतूद मिळते, त्यामुळं महाराष्ट्राला आणि मुंबईलासुद्धा या सगळ्या योजनांमधला हिस्सा आणि वाटा हा मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत जसा मिळाला आहे किंबहुना त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारकडनं मिळेल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचा कधीही अर्थसंकल्प सादर केला जात नाही. देशाचं उत्पन्नाचं स्रोत आणि देशामध्ये असणाऱ्या प्राधान्यक्रमाच्या बाबी या सगळ्या गोष्टींना तपासून या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्या सेक्टरला ज्या क्षेत्राला अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे अशा सगळ्या क्षेत्रांना याच्यामध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न केंद्राने केलेला आहे. मी मागाशी म्हटलं तसं शहरी भागाचा विचार आहे, ग्रामीण भागाचा विचार आहे, शेतकऱ्यांचा विचार आहे, कोविडमुळं अडचणीत आलेल्या उद्योग क्षेत्राचा विकास आहे, पायाभूत सुविधांचा विकास आहे, सेंद्रिय शेतीचा विकास आहे, अनुसूचित जाती जमातींचा विचार त्याच्यामध्ये विचार केलेला आहे, आदिवासी भागांचा विचार केलेला आहे. सर्व घटकांचा विचार या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केंद्राने केलेला आहे. त्यामुळे हे हा जो अर्थसंकल्प आहे सर्व समावेशक आणि देशाचं असणारं विजन, माननीय केंद्र सरकारचं माननीय मोदी साहेबांचं असणारं विजन आणि देशाला जागतिक स्तरावरती उच्च स्तरावरती नेण्याचं अशा पद्धतीचं विजन देणारा हा अर्थसंकल्प आहे. अशोक चव्हाणांनी घोषणांचा वादा आहे अर्थसंकल्प. आम्ही नुसत्या घोषणा त्यांच्यासारख्या करत नाही, आम्ही जे जाहीर करतो ते पूर्ण करण्यासाठी तातडीनं त्याच्यावर अंमलबजावणी करणारी यंत्रणा आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध असते आणि माननीय मोदी साहेबांचं गेल्या 15 वर्षापासूनचं काम आपण पाहिलेलं आहे. अगदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून माननीय मोदी साहेबांनी गुजरातमध्ये जे सूत्र राबवलं, जे जाहीर करायचं ते तिथपर्यंत पोहोचवायचं आणि आपण आता पाहिलं माननीय मोदी साहेब आल्यापासून थेट आता शेतकऱ्याच्या आणि सामान्य व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा व्हायला लागले. याच्या अगोदर आपण पाहिलं की काँग्रेसच्या काळामध्ये स्वतः तत्कालीन पंतप्रधान माननीय राजीव गांधी साहेब म्हणायचे की केंद्रातनं आम्ही 100 रुपये देतो तेव्हा त्या सामान्य माणसापर्यंत त्यातले 10 रुपये पोचतात. आता तसं होत नाही. केंद्र जे 100 रुपये एखाद्या शेतकऱ्यासाठी किंवा एखाद्या लाभार्थीसाठी देतं त्यातले 100 च्या 100 रुपये हे कुठेही गळती न होता थेट त्या शेतकऱ्याच्या त्या व्यक्तीच्या खात्यावर मिळतात. हा बदल हा माननीय मोदी साहेबांनी सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीनं केलेला आहे. त्यामुळे ह्याला घोषणा म्हणता येणार नाही, ह्याला स्वप्न म्हणता येणार नाही. हे प्रत्यक्ष लोकांच्या सामान्य माणसांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करतो हे याच्यावरनं सिद्ध झालेलं आहे. राजू शेट्टी असं म्हणतात की या बजेटच्या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांचे जे दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही समाधानी नाही, कारण सेंद्रिय शेतीचं गुगल वाजवत आहे. जवळपास भारतामध्ये 4% हमी भाव जे आहे ते शेतकऱ्यांना मिळतोय, त्यामुळे किमान हमी भाव कायदा जरी करावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. मला माननीय माजी खासदार
राजू शेट्टी साहेबांना नम्रपणाने सांगायचे आहे, याच्या अगोदर सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये कधीही वेगळी तरतूद करण्यात आलेली नव्हती. आता केंद्रानं पहिल्यांदा किमान 1,00,000 कोटी शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशा पद्धतीची योजना आणलेली आहे. पायाभूत सुविधांच्यासाठी तरतूद केलेली आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत, ज्या थेट गावातल्या सामान्य छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देतात, त्याला अधिक बळकट करण्यासाठी जी योजना केलेली आहे, हे थेट शेतकऱ्यांच्यासाठीच केलेल्या योजना आहेत, थेट शेतकऱ्यांच्यासाठीच केलेल्या घोषणा ह्या आहेत किंवा शेतकऱ्यांच्यासाठी केलेले हे निर्णय आहेत, त्यामुळे याचा थेट फायदा हा शेतकऱ्यालाच मिळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.